नमस्कार आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ तयार करणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे एका मोठ्या ताटामध्ये दोन वाटी शिजवून घेतलेला व शिल्लक राहिलेला भात घालूयात तुम्ही हा नाश्ता शिळ्या भाताचासुद्धा बनवू शकता अशा प्रकारे दोन वाटी शिल्लक राहिलेला भात घालून घेतलेला आहे आता हा भात एका चमच्याच्या मदतीने मोकळा करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालूयात आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे पाव चमचा ओवा झाकण लावायचं आहे झाकण लावून मिक्सरला बारीक करून घेऊयात ओबडधोबडच बारीक करायचं आहे अशा प्रकारे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता या भातामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात मिक्सरला फिरवून घेतलेले वाटण देखील घालून घेऊयात एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट ॲड करूयात दोन चमचे पांढरे तीळ घालूयात आता लगेचच वाटी बेसन पीठ घालूयात मी या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ लागेल तसं वापरायचं आहे आपण आधी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूयात आता दोन चमचे दही घालूयात जर तुमच्याकडे दही नसेल तर नाही घातले तरी काहीच हरकत नाही सर्व जिनस हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पहा या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अजून गव्हाचं पीठ लागणार आहे तर उरलेले अर्धी वाटी गव्हाचं पीठ देखील घालून घेऊयात अशा प्रकारे मी टोटल एक वाटी गव्हाचे पीठ वापरलेले आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी थोडा थोडा पाण्याचा वापर करायचा आहे आणि मिश्रण मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एकदम जास्त लगेच पाणी घालू नका नाही तर तुमचे मिश्रण खूप चिवट होईल आणि अजिबात नाश्ता व्यवस्थित तयार होणार नाही म्हणून असे थोडे थोडे पाणी घाला किंवा पाणी शिंपडा कारण काही भात शिजण्यासाठी कमी पाणी लागते तर काही भात शिजण्यासाठी जास्त पाणी लागते त्यामुळे तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकते म्हणून पाण्याचा अंदाज घेऊन तुम्ही मिश्रण म्हणा चला तर अगदी थोडे थोडे पाणी घालून छान असा मिश्रणाचा गोळा मळून घेऊयात हळूहळू या मिश्रणाचा छान असा गोळा तयार होतो हे पहा ह्या पद्धतीने व्यवस्थित म्हणून घेऊयात तुम्ही सा, सा या ठिकाणी पाहू शकता मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे हे पहा या थिकनेसचे तुमचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे जास्त देखील चिवट नको हे पहा या पद्धतीने आता हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे व मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात मी या ठिकाणी एक पोलपाट घेतलेला आहे त्याचबरोबर एक प्लास्टिकचा कागद गोलाकार शेपमध्ये कट करून घेतलेला आहे तयार करून घेतलेल्या मिश्रणाच्या गोळ्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हा मिश्रणाचा गोळा प्लास्टिकच्या कागदावरती बरोबर मधोमध ठेवायचा आहे आता दुसरा प्लास्टिकचा कागद ह्या मिश्रणाच्या गोळ्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि लाटण्याच्या साह्याने छान असं गोलाकार गोला थालीपीठ लाटून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जास्त पातळ देखील नाही व जास्त जाड देखील नाही मध्यम अशी पोळी म्हणा किंवा थालीपीठ म्हणा किंवा पराठा म्हणा लाटून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे पराठा लाटून तयार आहे आता हा प्लास्टिकचा कागद पणे काढून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम मस्त असं थालीपीठ किंवा पराठा तयार झालेला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊयात या ठिकाणी पॅन देखील गरम झालेला आहे पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालूयात तेल व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात आता तयार करून घेतलेला पराठा पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे प्लास्टिकचा कागद हळुवारपणे काढून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम मस्त पराठा तयार झालेला आहे पराठ्याच्या वरतून अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि पराठा दोन्ही बाजूनी मध्यम मासेवरती छान असं खरपूस भाजून घ्यायचा आहे आता हा पराठा दुसऱ्या बाजूनी फ्लिप करून घेऊयात दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे है। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि दोन्ही बाजूनी मध्यम मासेवरती हे थालीपीठ छान असं खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे है। चला तर भाजून घेऊयात मी हे थालीपीठ मध्यमाचेवरती खमंग भाजून घेतलेले आहे रंग अगदी सुरेख आलेला आहे हे पहा दोन्ही बाजूनी अगदी खरपूस भाजलेलं आहे भाजून घेतलेलं थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व थालीपीठ तयार करून घेते अशा प्रकारे काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत तुम्ही हे थालीपीठ एखाद्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता रेसिपी आवडली असल्यास जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा